पनवेल महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका सुशीला जगदीश घरत यांच्या नवीन पनवेल येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन आणि विविध विकास कामांचे उद्घाटन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच अमृतवेल अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन सेक्टर 14, तोरणा PL6 ओनर्स असोसिएशनमधील प्रेवर ब्लॉक तसेच E1-22 सेक्टर 14 कंपाऊंड वॉलचे बांधकाम, सुशोभीकरण आणि रंगरंगोटीच्या कामाचं उद्घाटन झालं. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते YT देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, समीर ठाकूर, नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर मोरे, विभागीय अध्यक्ष विजय म्हात्रे, जगदीश घरत, संदीप नारायण पाटील, शैलेश गायकवाड, नौशाद काशीद, सदा काशीद, उमेश रडे, सचिन पाटील, प्रशांत आवळे, मनीषा चिले, गौरी पवार, अमेश तारेकर, कल्पना ठकेकर, पप्पू साळवी, रावसाहेब खरात, शारदा माने, लक्ष्मी चव्हाण, सुहास नलावडे, शोभा पन्हाळे, टेमकर जगदाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि परिसराचा विकास करण्यासाठी अर्थात नागरिकांच्या सेवेसाठी जनसंपर्क कार्यालय महत्त्वाचा दुवा आहे, असे प्रतिपादन सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल येथं केलं. आज पनवेल महानगरपालिका ही 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झाली आणि 1 ऑक्टोबर 2016 स्थापन झाल्यानंतर एक पिरियड आपल्या महापालिकेचा असा गेला की आपल्याला अपेक्षित असलेला जो विकास या महापालिकेचा व्हायला पाहिजे तो होऊ शकत नव्हता. आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला कळू शकेल की मे महिना 2017 त्याच्यानंतर 2018 मे महिन्याच्या नंतर खऱ्या अर्थानं या सगळ्या या सुधारणांना आता वेग आलेला आहे. आपल्याला अपेक्षित अशा पद्धतीच्या सोयीसुविधा ज्या सिडकोकडून त्यावेळेला मिळू शकत नव्हत्या त्या महापालिकेचे लोकप्रतिनिधी जर असले आणि आता जो पसारा आपण सगळा पाहतोय या शहराचा तो पाहता महापालिकेची गरज ही आपण सगळ्यांनी बोलून दाखवली. आपल्यापैकी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या दृष्टिकोनातून रेटा दिला, मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिली आणि आज ही महापालिका झाली. तसेच नगरसेविका सुशीला घरत यांनी म्हटले की सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे व विकास कामांचा आलेख वाढवण्याचे काम केले असून त्यांच्या कार्यतत्पर प्रणालीमुळे पनवेलचा विकास हा झपाट्याने झाला आहे.